नमस्कार हर्ष कॉर्नरमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये लसूण फ्राय कसा बनवायचा हे पाहणार आहोत चला लसुन। लसुन तर मग कृतीला सुरुवात करूयात लसूण फ्राय बनवण्यासाठी आपल्याला लागेल अशा पद्धतीने लसूण हा लसूण सोलायचा आहे लसूण फ्राय बनवण्यासाठी आपल्याला पूर्ण पाकळ्या सोलायच्या नाहीत तर सालीसह पाकळ्या अशा ठेवायच्या आहेत आपला सर्व लसूण सोलून झाला आहे लसून फ्राय करण्यासाठी आपण एका कढईत तेल टाकून त्यात लसून फ्राय करणार आहोत त्यासाठी तेल गरम होऊन द्यायचे आहे त्यानंतर यात लसूण पाकळ्या टाकून मंद आचेवर गॅस ठेवून त्याला तळून घ्यायचे आहे व त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता यामध्ये मीठ टाकून मिक्स करून घेऊयात त्यानंतर त्यात लाल तिखट व गरम मसाला टाकून त्याला मिक्स करून घेऊयात पहा आपला लसूण फ्राय खाण्यासाठी तयार आहे तर झटपट आणि चटपटीत लसूण फ्राय रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा बाय बाय